त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉइंट पाहू जीएसटी इन म्हणजे गुड्स एंड सर्विस टैक्स आइडेंटिफिकेशन नंबर हे जीएसटी में आता है म्हणजे आइडेंटिफिकेशन नंबर दिस इज आइडेंटिफिकेशन नंबर म्हणजे ओळख पत्र ओळख क्रमांक हा काय आहे व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक बिझनेसमॅन आयडेंटिफिकेशन नंबर आणि हे प्रत्येक व्यापार म्हणजे ज्या व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल म्हणजे मागील वर्षाची उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त आहे अशासाठी हा बंधनकारक आहे हा जीएसटीएन काय आहे जीएसटीएन बंधनकारक आहे बंधनकारक आहे कोणासाठी Whose annual turnover in previous financial year exceed rupees 20 lakh? GSTN is mandatory. GST is in mandatory. म्हणजे हा त्या व्यापारासाठी बंधनकारक आहे. ज्याचं annual year मागच्या वर्षीचं उत्पन्न आहे ते 20 लाखापेक्षा जास्त आहे त्यासाठी आहे. मग आता हा 15 टोटल किती अंकी आहे 15 अंकी आहे बघा मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किती प्रकार आणि एक म्हणजे ई ठीक आहे इथे एक मध्ये ई आहे एक एग्जांपल आहे असं दुसरा देखील असू शकते दुसरे देखील आपल्याला घेता येईल एक्झाम्पल घेतला आपण ए बी सी डी 15 अंकी असतो मग हे काय हाय हे जो पहिला नंबर आहे हा त्याचा स्टेट दर्शवतो काय दर्शवतो तो कोणत्या राज्याचा व्यापारी हा दर्शवतो आणि हे मधातले 10 अंक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा काय दर्शवतो पॅन क्रमांक परमनंट अकाउंट नंबर हा पॅन क्रमांक दर्शवतो पॅन क्रमांक आणि हा कितव्या नंबर 13व्या नंबरचा एक हा सर्वांसाठी म्हणजे सॉरी एका नोंदणीसाठी एका नोंदणीसाठी एक म्हणजे समजा आता महाराष्ट्रातला व्यापारी आहे त्याचं एकच शॉप आहे तर त्याच्यासाठी एक पण एखादा व्यापारी असा आहे की त्याचे महाराष्ट्रात किंवा एका शहरामध्ये 5-5 शॉप आहेत तर मग त्या ठिकाणी त्याचे 5 जिथं काही 5 आणि झेड हा सर्वांसाठी समान झेड हा सर्वांसाठी समान युनिफॉर्म फॉर ऑल अँड वन रिप्रेझेंट वन रजिस्ट्रेशन इफ द शॉपकीपर हॅव 5 शॉप मीन्स 5 दिस इज 5 आणि शेवटी आहे व्हॅलिडिटी म्हणजे हा नंबर टाकल्यानंतर तो वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हॅलिडिटी ऑफ जी एस टी एन वेन एंटर ऑन जी एस टी पोर्टल म्हणजे चेक सम डिजिट म्हणजे जी एस टीच्या वेबसाईटवर जी एस टी टाकला की हा नंबर वैध आहे की नाही समजते म्हणजे हा ओळख क्रमांक टाकला तर हा हा काय दर्शवते हा तो बरोबर आहे की नाही वैध आहे की नाही त्याची व्हॅलिडिटी दर्शवते लक्षात तर आता आपल्या महाराष्ट्राचा 27 नंबर आहे स्टेट नंबर किती आहे 27 दिलेला आहे जी एस टी नंबर किती आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा संकेतांक किती आहे स्टेट कोड 27 आहे म्हणजे 27 या संकेतस्थळावरून व्यापाऱ्याची नोंदणी महाराष्ट्रात झाली असे समजते 27 या संकेतस्थळावरून म्हणजे 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 27 वन कॅन अंडरस्टँड दॅट द पर्सन ऑर अ पर्सन ऑर फर्म इज रजिस्टर्ड इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातून याची नोंदणी झाली असं लक्षात येते पुन्हा एकदा पहा स्टेटसाठी असतो हा पॅन असतो हे एका नोंदणीसाठी एक 5 असतं तिथं 5 हा सर्वांसाठी समान असतो झेड आणि ही व्हॅलिडिटी म्हणजे हा क्रमांक टाकल्यानंतर जी एस टी क्रमांक वेबसाईटवर टाकल्यानंतर तो व्हॅलिड आहे की नाही बरोबर आहे की नाही वैध आहे की नाही दर्शवण्यासाठी शेवटचा 5 क्रमांक अशा प्रकारे प्रत्येक पावतीवर व्यापाऱ्याचा हा क्रमांक येतो मग व्यापाऱ्याला पावती देत असताना हा क्रमांक महत्त्वाचा आहे त्याच्यावर त्याच्यानंतर व्यापाऱ्याचं
त्याचं तर नाव येते पहा दुकानदाराचं, त्याच्यावर काय येते नाव येते. नाव नंतर पत्ता, हिच्या पावतीवर काय असतं आपण उदाहरण बघणारच, नाव पत्ता म्हणजे नेम ॲड्रेस, बीजक क्रमांक, बीजक म्हणजे पावती, बीजक क्रमांक म्हणजे पावतीचा क्रमांक, बीजक क्रमांक म्हणजे पावतीचा क्रमांक, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात टॅक्स इनव्हॉइस. त्याच्यानंतर सॉरी इनव्हॉइस नंबर, त्याच्यानंतर त्याच्यावर मोबाईल नंबर येतो, ईमेल आय डीसुद्धा येतो, मोबाईल नंबर. ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ईमेल आय डी देखील त्याच्यावर असतो. हे पावतीवर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावतीवर एस एस, म्हणजे हे तो कोणत्या प्रकारचा प्रोडक्ट आहे, म्हणजे एच एस एन कोड याद्वारे त्या वस्तूचं वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. किचन म्हणजे हार्मोनाइज्ड, हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, याचा अर्थ असा की तो बिल देता है आपल्याला. आता उदाहरणार्थ बिल देता है तो पेढे, बिल देता है तो चॉकलेट, बिल देता है तो आईस्क्रीम, ब्रेड बटर, हे चार पाच आपण त्याच्यातून वस्तू घेतल्या म्हणजे मग हे तो विशिष्ट वर्गीकरण दाखवतो. बघा आता समजा उदाहरणार्थ हे असेल पेढा घेतला, पेढा हा दुग्धजन्य पदार्थ आहे, दुग्धजन्य पदार्थ आहे, त्याचा कोड सिम एच एस असते पावतीवरील एच एन कोणता कोड कोणता आहे, पावतीवरील एस एस एन म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. मग त्या पेढ्याचा कोड आहे समजा 90 हा पेढे, समजा चॉकलेट घेतले त्याने चॉकलेट, मग त्याचा कोड वेगळा असेल त्याने चॉकलेट. समजा त्यांना लोणी घेतला, तर लोणी पहा, लोणी आणि पेढे हे दुग्धजन्य पदार्थ असल्यामुळे याचा एकच 90. त्याच्यानंतर त्यानं दुसरं काय घेतलं, ब्रेड घेतली, आता ब्रेड हा देखील वेगळा आहे आहे, त्याच्यामुळे काय येईल याचा 19 रुपये. म्हणजे प्रत्येक वस्तूचे विशिष्ट प्र याच्यामध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेले आहे, प्रत्येक वस्तूचं विशिष्ट क्रमांकामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते दर्शवण्यासाठी म्हणजे वस्तूच्या वर्गीकरणासाठी विशिष्ट क्रमांक हा एच एस एन दर्शवतो, हा एच एस एन दर्शवतो. आता आपण नंतर जेव्हा त्याची पुढच्या ह्याच्यात आपण तिचे बिलच बघणार आहोत, तर ते बिल बघत असताना आपल्याला काही काही लगेच लक्षात येईल की ज्याला काय म्हणतात कर बीजक किंवा टॅक्स इनव्हॉइस, म्हणजे आपण पावती घेणार, दुकानदारातून पावती घेणार, प्रत्येक दुकानदाराला ती पावती देणं बंधनकारक आहे. हाच काय म्हणते जी एस टीचा एक काय म्हणते की त्याच्यामुळे काय आज कर चोरी वगैरे होणार नाही, काही नाही, म्हणजे पारदर्शकता येईल, हाच जी एस टीचा प्लस पॉईंट आहे. हा जी एस टीचा काय आहे प्लस पॉईंट, की प्रत्येक दुकानदाराला आता टॅक्स चोरी करता येणार नाही, त्यासाठी जी एस टीचा हा एक प्लस पॉईंट आहे. तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये एका पावतीचं तुम्हाला विश्लेषण देतो, तुमच्या लगेच लक्षात येईल. लक्षात